पळसीतील शेतकऱ्याची द्राक्ष व्यापाऱ्याकडून फसवणूक. पळसी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी संतोष परशुराम जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने 12 लाखाचा गंडा घातला अशी तक्रार संबंधित शेतकऱ्याने महात्मा फुले फळ मार्केटमध्ये दिली आहे. संबंधित व्यापाऱ्याचे नाव विनायक उर्फ वल्लीबाई खान आणि मंगल चव्हाण अशी आहे. संबंधित शेतकऱ्याने ही माहिती आमचे प्रतिनिधी हबीब मुलानी यांना बोलताना दिली. पाहुयात ते शेतकरी काय म्हणाले. माझं नाव संतोष परशुराम जाधव, मुक्काम पोस्ट पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली. माझी द्राक्षाची बाग आहे. गेल्या वर्षी व्यापाऱ्याने माझ्या द्राक्षबागेतून इथे येऊन द्राक्षे नेलेत, त्याचे चेक दिलेले आहेत. ते चेकच्या माध्यमातून मी बँकेत गेलो. बँकेत गेलो असताना त्या खात्यावरती त्यांचे पैसे नाही आहेत, नसल्यामुळे मी 2-3 चेक बाउन्स करून घेतले. त्यांच्याकडं खात्यावर पैसे नसल्यामुळे वारंवार त्यांनी पैशाची मागणी करत असताना त्यांनी आत्ता देतो परत देतो असे करून जरा त्यांनी 1-1.5 वर्ष माझ्या मला घालवले, आणि तरीसुद्धा अजूनसुद्धा त्यांनी पैसे दिलेले नाहीत. आणि पैसे मागाय गेलो 1-2 वेळा तर त्यांनी दमदाटी मुंबईत जाऊनसुद्धा त्यांनी ते व्यापाऱ्यांनी दिले काय करताय काय नाही, तुम्हाला मारून टाकीन असं करीन, तुम्ही येऊन जावा मुंबईमध्ये. तर एक गेलो होतो तरी त्यांनी ते अशी धमकी देऊन त्यांनी परत आम्ही माघारी आलो होतो ना. माघारी आला असताना तर ते साहेबांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सरोदे साहेब आणि ISI आपले साहेब कराळे साहेब यांनी जरा तिथं दखल घेतल्यामुळं ते जरा माझ्या द्राक्षाच्या पैशांचे जरा वशी आता हालचाल चालू आहे. बघूया आता काय होणार आहे ते. आता त्याच्यानी अटक केली आहे ना. हो, त्याच्यानी आता साहेबांनी अटक केलेली आहे तिथं कल्याणमध्ये. कल्याणमध्ये केली. हो. मी नंदिनी संतोष जाधव पळशीतून बोलते. माझे मिस्टर शेती करतात. संतोष परशुराम जाधव यांचा व्यवसाय हा शेतीचाच आहे. 2 वर्ष झालं आम्हाला व्यापाऱ्याने फसवलेलं आहे. 10-12 लाख रुपये घेऊन आमची फसवणूक केलेली आहे. बँकेचं लोन आम्ही 12-13 लाख रुपये काढून लोकांचे शेतकऱ्यांचे पैसे भागवलेले आहेत. बागेसाठी पाण्याचा खर्च, औषध पाण्याचा खर्च यातून आम्ही सगळे लोन काढून ते भागवलेलं आहे. मुंबईतून 2 व्यापाऱ्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. त्यातून म्हणजे आम्हाला मार्ग दाखवावा की व्यापाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे, यातून काहीतरी बाहेर काढावं आम्हाला शेतकऱ्यांनी किंवा पोलिसांनीही.